नमस्कार शेतकरी मित्रांनो, अशोका सोलर सिस्टम आणि झटका मशीन मध्ये आपलं स्वागत आहे। आज एक नवीन परत फिटिंग केलेली आहे मशीनची, ज्या पेटी द्यायची गरज नाही पडली जीआयची, ज्यात इथे अशी शेड असल्यामुळे शेतकऱ्याची तिथे आम्ही इथे मशीन फिटिंग केलेली आहे। तात्पुरती आहे, त्याच्यानंतर इथे खुर्ची लावणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा बघा, हा एक अर्थिंग आपला जो आहे मागून निघालेला अर्थिंग आणि हा फेज। आता भरपूर साऱ्या ठिकाणी काय होतंय की यांचं जसं झालंय, तार तो तिकडे आहे म्हणजे फेन्सिंग ती तशी गेलेली आहे आणि मशीन इथे लावायची, तर मग काय करतात खूप सारे शेतकरी, काय करतात हा वायर जो आहे हा जमिनीतून टाकून देतात। हे चूक आहे, त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे आम्ही इथे एक इन्सुलेटर बांधले, इथे तार दिला आणि हा लाईनच्या याच्यानुसार बरोबर तिकडे जे एक बल्ली लावलेली आहे, मी एक बास मोठा ज्यात बास लावला, ओव्हरहेड वायरनुसार आम्ही त्याला पास केला आहे। हे बघा, हा जो वायर आहे हा इथे, हा इथून वरती इन्सुलेटर टाकणे गरजेचे आहे। हा बघा, इन्सुलेटर टाकावंच लागेल, इन्सुलेटर टाकून आम्ही त्या घरामध्ये त्या झोपड्यामध्ये आम्ही मशीन लावलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, असं काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही अशा वरतून वायर खर्च करू नका, उगाच या प्रकारचा ओव्हरहेड तार तुम्ही टाका, तो तुम्हाला परवडेल। उगाच कुठलाही वायर घेऊन त्यामध्ये खर्च अजिबात करू नका। आणि मशीन प्रॉपरली सुरू झालेली आहे, डेमो दादांना दिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, परत भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये अजून काहीतरी झटका मशीनबद्दल माहिती देण्याकरता। चला, धन्यवाद।